नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमच्या वर्गामध्ये वी लर्न इंग्लिश हा एक इंग्रजी उपक्रम सुरू केलेला आहे। आज या उपक्रमाचा 74 हा लेसन आम्ही वर्गामध्ये घेणार आहोत। या लेसन मध्ये आम्ही आज विल या शब्दाचा वापर करून सोपी लहान भविष्यकाळी वाक्य कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर मुलांनो, ज्या वेळेस आपण विल या शब्दाचा वापर करतो त्यावेळेस बनणारं जे वाक्य आहे की नाही ते भविष्यकाळी वाक्य बनत असतं। भविष्यकाळी वाक्य म्हणजे फ्युचर टेन्स मधील वाक्य। आणि ज्या वेळेस आपण विल वापरणार असू त्यावेळेस क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लावायचा नाही, तर त्याऐवजी त्या क्रियापदाचं जे मूळ रूप आहे तेच आपण या ठिकाणी वापरणार आहोत। याला उदाहरण म्हणून या ठिकाणी मी काही वाक्य घेतलेली आहेत, ती आपण आता थोडक्यामध्ये पाहूया। तर पहिलं वाक्य आहे, आय विल गो टू चेन्नई। आय विल गो टू चेन्नई। हा पहिलं वाक्याचा अर्थ कोण सांगेल? दुर्वा सांग। मी चेन्नईला जाणार आहे। व्हेरी गुड। त्यानंतर दुसरं वाक्य आहे, शी विल रीड अ बुक। साईदीप। ती पुस्तक वाचणार आहे। व्हेरी गुड। त्यानंतर तिसरं वाक्य आहे, दे विल प्ले क्रिकेट। संस्कृती। ते क्रिकेट खेळणार आहे। छान। त्यानंतर चौथं वाक्य आहे, राधा विल ईट अ जिलेबी। कृष्णा। राधा जिलेबी खाणार आहे। छान। त्यानंतर शेवटचं वाक्य, जॉन अँड अमित विल प्ले फुटबॉल। हा सांग बरं साईराज। जॉन आणि अमित फुटबॉल खेळणार आहे। व्हेरी गुड। बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण छोटे छोटे भविष्य काही वाक्य तयार करायला शिकलो। आता अशी काही आणखी वाक्य तुम्हाला सांगता येतील का? हो। कोण कोण सांगणार? छान। राजकन्या। ऋतुजाला इंग्लिश वाचता येईल। ऋतुजा विल रीड इंग्लिश। व्हेरी गुड। दुर्वा सांग बरं तू। आरती पुण्याला जाणार आहे। आरती विल गो टू पुणे। व्हेरी गुड। संस्कृती। आम्ही क्रिकेट खेळू। वी विल प्ले क्रिकेट। व्हेरी नाईस। अनुजा। आरती चेन्नईला जाईल। आरती मी गो टू चेन्नई। व्हेरी गुड। आरती सांग। संस्कृती गुजराती बोलेल। संस्कृती विल स्पीक गुजराती। व्हेरी गुड। शिवम सांग। आय विल गो टू मुंबई। मी मुंबईला जाणार आहे किंवा मी मुंबईला जाईन। छान। कृष्णा। साईराज आणि अर्णव खो खो खेळणार आहेत। साईराज अँड अर्णव विल प्ले खो खो। व्हेरी गुड। साईदीप। मी डोंगरावर चढीन। आय विल क्लाइम अ हिल। व्हेरी गुड। साईराज। अर्णव इंग्लिश बोलेल। अर्णव विल स्पीक इंग्लिश। व्हेरी गुड। ललिता। संस्कृती जिलेबी खाईल। संस्कृती विल ईट अ जिलेबी। व्हेरी गुड। आदित्य सांग। मी उड्या मारणार आहे। आय विल जंप। व्हेरी गुड। अर्णव। मी पुण्यात जाणार। आय विल गो टू पुणे। व्हेरी गुड। प्रवीण। तो नाचणार आहे। वी विल डान्स। छान। शिवम सांग। ती पोहणार आहे। शी विल स्विम। व्हेरी गुड। सांग देवीदास। आम्ही सहलीला जाणार आहोत। वी विल गो टू फ्ली। छान। कार्तिक सांग। तो शाळेतील। ही विल कम टू स्कूल। व्हेरी गुड। छान। तुम्हाला विलचा वापर समजला का? मग बघा, विल या शब्दाचा अर्थ होतो की ते वाक्य कुठल्या काळामध्ये असेल? आणि ज्या वेळेस आपण विल वापरणार आहोत त्यावेळेस क्रियापदाला आय एन जी वापरायचं का? नाही। व्हेरी गुड।